आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. शरीरातील वेगवेगळ्या भागावर झालेल्या गाठीचं लगेच पाणी करण्याची ताकद, जे आपल्याला ज्यूस दिसत आहे, जो रस दिसत आहे, त्या रसामध्ये आहे. तसेच आपल्या शरीरामध्ये जर उष्णता झालेली असेल, हातापायाला भेगा पडल्या असतील, त्याचबरोबर ओठ फाटत असतील, तर ही उष्णता तात्काळ करण्याची ताकदसुद्धा या रसामध्ये आहे. तसेच आपलं सौंदर्य वाढवण्याकरिता सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. तसंच आपलं हृदय चांगलं ठेवण्यासाठी, गॅस, कब्ज, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी, तसेच दस्त आणि डायरिया यासारख्या बिमारीचं नियंत्रण करण्यासाठी, तसंच शरीर थंड ठेवण्यासाठी, आणि ज्या स्त्रियांना दूध कमी येतं त्या स्त्रियांचं दूध वाढवण्यासाठी असं हे एक प्रकारचं अमृतसम रस आहे आणि त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर बघूया याबद्दलची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता, हे आहे बेलपान. जे बेलाचं झाड आहे त्याचे जे पानं आहेत, जे की आपण महादेवाच्या पूजेसाठी, शिवशंकरांच्या पूजेसाठी वापरत असतो, अशा या पावन बेलाच्या पानाचा रस खूप गुणकारी आहे. शरीरामध्ये जर गाठी झाल्या असतील, किंवा उष्णता खूप शरीरामध्ये वाढली असेल, किंवा मी सांगितलेले वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये असतील, तर त्यावर जबरदस्त परिणाम करणारा हा उपाय आहे बेलाचं पान. तर काय करायचं आहे, आपण बेलाचे पानं आणायचे आहेत, ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याचा रस, त्याचा ज्यूस बनवायचा आहे. आपण काय करायचं आहे, हे पानं निवडून काढायचे आहेत आणि ते मिक्सरमध्ये टाकायचे आहेत आणि एक कप पाणी टाकायचं आहे आणि याचा रस तयार करायचा आहे मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये रस केल्याच्या नंतर तो रस गाळून घ्यायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे 15-20 पानं आपण टाकू शकता आणि हा एक कप रस सकाळी आणि एक कप रस संध्याकाळी असा आपण 4 ते 5 दिवस हा रस पियायचा आहे. परंतु गाठी जर मोठ्या प्रमाणामध्ये असतील किंवा त्रास जास्त असेल, तर आपल्याला कमीत कमी हा रस 2 ते 3 महिने पियावा लागेल. कमीत कमी 2 ते 3 महिने. 3 महिने जर आपण हा रस कंटिन्यू पिला, तर कोणत्याही प्रकारची गाठ ही शरीरामध्ये राहत नाही, रक्तभिसरण क्रिया चांगली होते, आपलं सौंदर्य हे अबाधित होतं, त्याचबरोबर शरीरातली संपूर्ण उष्णता समूळ नष्ट होते. अशा प्रकारची ताकद या बेलाच्या पानामध्ये आहेत आणि याचाच वापर आपल्याला यासाठी करायचा आहे. बेलाचं पान हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. बेलामध्ये प्रोटीन, बीटा कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि याचाच वापर आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावर सुद्धा हा रस परिणामकारक आहे. आपण लगातार 6 दिवस जर हा रस पिला तर हृदयाशी संबंधित सर्व प्रॉब्लेम्स ह्या समूळ नष्ट होतात. गॅस, कब्ज, ॲसिडिटी जर होत असेल त्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. 2 ते 3 दिवस आपण त्यासाठी वापर करू शकता. कोलेस्टेरॉलचा स्तर जर कमी करायचा असेल त्यासाठी याचा वापर आपण करू शकता. कमीत कमी 8 दिवस हे ड्रिंक आपल्याला घ्यावं लागणार आहे. तसंच काही महिलांमध्ये दूध वाढत नसतं, दूध कमी असतं, तर त्यासाठी सुद्धा हा रस जर कमीत कमी 8 दिवस घेतला सकाळ संध्याकाळ, तर यामुळे दूध वाढतं, त्याचबरोबर शरीर थंड राहतं आणि कॅन्सरपासून सुद्धा आपल्याला वाचवण्याची शक्ती, ताकद या रसामध्ये आहे. त्याचबरोबर आपलं रक्त शुद्ध करायचं असेल त्यासाठी सुद्धा या बेलाच्या रसाचा वापर हा केला जातो. त्यामुळे गाठी तर या रसाने 100% विरघळतात, त्याचं पाणी होतं, त्याचबरोबर शरीर थंड राहतं आणि इतर फायदेसुद्धा याचे खूप आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात जर आपल्याला बेल दिसत असेल तर तो नक्की खा. त्याचबरोबर बेलाचं ड्रिंक आपल्याला मिळतं, बेळाच्या फळाचं ड्रिंक, ते सुद्धा आपण अधूनमधून पिलं पाहिजेत आणि पानाचा रस आपण घेतला पाहिजेत. या सर्व उपायांनी आपण आपले आजार हे नष्ट करू शकता. महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून.
तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच आपल्याकरता उपयुक्त असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, सर्वांना नम्र विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखी अतिशय महत्त्वाची ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याचा लाभ घ्या. धन्यवाद.